हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज आपण थोडीशी डिफरंट रेसिपी पाहतोय, साइड डिश किंवा स्नैक्स आइटम म्हणू शकतो। कोबीची रोल वड़ी का पाहतोय आपण, साधारण अळू वड़ी सारखीच फक्त कोबीच्या पानांची रोल वड़ी पाहूया। आपण कोबीची रोल वड़ी करतोय, त्यासाठी मी कोबीचा जो देठाकटचा भाग असतो तो काढून त्याचे असं कंप्लीट मोठ्या मोठ्या वाट्या पानं अशी काढून घेतली आहेत अखंड। आता ही पानं आपल्याला सिंगल करून घेतली आहेत, ती पानं आपल्याला आता हॉट वॉटरमध्ये टाकायचं आहे। पाणी मी इथे ऑलरेडी बॉईल करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये साधारण एक 5-7 मिनटं आपल्याला हे सोक करायचं आहे, जेणेकरून ती थोडी नरम होतील आणि रोल करायला आपल्याला हेल्प होईल। कारण कोबी जर फ्रेश आहे तर पानं थोडी कडकच असतात, त्यामुळे मग त्याचे रोल नाही होणार। एक 5 ते 7 मिनटं छान असं गरम पाण्यामध्ये हे आपल्याला सोक करून ठेवायचं आहे, थोडी सॉफ्ट होईपर्यंत। आपण आता बॅटर करून घेतोय, कोबीची पानं जोपर्यंत थोडी सोक होत आहे तोपर्यंत बॅटर करूया। इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये साधारण 2 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते, जेणेकरून त्याने तळल्यानंतर छान क्रिस्पीनेस येतो। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हळद, इथे मी हा मालवणी मसाला वापरलाय। मालवणी मसाला चवीनुसार, तुम्ही जर प्लेन तिखट वापरणार असाल नुसतं लाल मिरची पावडर, तर थोडासा गरम मसाला घ्या। चवीनुसार इथे मी लाल तिखट टाकते, थोडंसं स्पायसी छान लागतं। त्यानंतर आपण थोडा हिंग टाकूया त्यामध्ये, थोडासा हिंग, अगदी एक साधारण एक मोठा चमचा असं कोकम आगळ घेतले। कोकम आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घेऊ शकता, लिंबाचा रस वापरू शकता। त्याला बॅलन्स करायला थोडासा गूळ, जसं अळूवडीला मिश्रण बनवलं जातं अगदी त्याचप्रमाणे सेम तसंच आपण हे मिश्रण कोबीच्या पानांना लावतोय। त्यानुसार थोडेसे पांढरे तीळ, आणि अगदी थोडीशी आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घेतोय, 1/2 टीस्पून असं। आणि लास्ट आपण चवीनुसार मीठ टाकूया। हे सर्व मिश्रण आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया, आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून साधारण भजीची जशी कन्सिस्टन्सी असते त्यापेक्षा थोडंसं थिक, जे पानांना म्हणजे स्प्रेड करता येईल असं आपण मिश्रणाचा घोळ बनवून घेऊया। बॅटर आपलं छान मिक्स झालंय, साधारण फ्लोईंग म्हणजे थिक कन्सिस्टन्सीच आहे ही, खूप पातळ नाही करायचं आपल्याला, कारण मग ते पानांना चिकटणार नाही आणि मग रोल व्यवस्थित येणार नाही। आता आपण हे पानांना लावून घेऊया। 10 मिनिट गरम पाण्यामध्ये पानं सोक झाल्यानंतर पानं थोडी सॉफ्ट झालेत, आता मी त्यातलं पाणी काढून टाकलं आहे। आणि आता आपण काय करूया, ज्या पानांना अशी जाड पाठीमागे जी शीर आहे ना, तर सुरीच्या साह्याने चाकूच्या साह्याने ती शीर आपण हलकी फ्लॅट करून घेऊया, काढून टाकूया, जेणेकरून पानं फ्लॅट होतील आणि मग वडी लावणं आपल्याला सोपं जाईल। असं सर्व प्रकारे मी ही पानं अशी फ्लॅट करून घेते, ज्यांना ज्यांना पाठीमागे शीर आहे ही शीर आता काढून घेते। सर्व पानांची मी शीर काढून घेतली आहे, आता आपण ह्याचे रोल करायला सुरुवात करूया। जसं अळूवडीला आपण बेसन लावतो त्याचप्रमाणे कोबीच्या पानांनाही बेसन लावून घ्यायचं आहे।
पहिलं पान थोडंसं फ्लॅट व्हायला वेळ लागेल, त्याच्यावर जसं जसं सेकंड आपण लेअर लावत जाऊ तसं तसं ते फ्लॅट होत जाणार। साधारण एक चार पानांची अशी लेअर करून आपल्याला तो छोटे छोटे हे रोल करायचे आहेत। चार पानांची, तीन पानांची, जसं थिकनेस हवी आहे तुम्हाला। इथे मी आता हे चौथं पान घेतलं आहे। हलकं आता त्याचं साईड लावून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं। किंवा जर थोडंसं टफ असेल तर एकाच साईडने रोल केलं तरी चालेल। मी आता ही एक साईडने रोल करते। त्याला वरनं हलकं बेसन लावून आता आपण हे चाळणीमध्ये ठेवून घेऊया। अशा प्रकारे आता मी हे सर्व रोल बनवून घेते। इथे मी सर्व रोल वळून घेतलेत। आता एक साईडला मी इथे पाणी गरम करायला ठेवले, छान गरम झाले, त्यावरती आता आपण ही चाळणी ठेवून त्याच्यावर गच्च झाकण ठेवून साधारण एक 20 ते 25 मिनटं आपल्याला आता ह्याला वाफ काढायची आहे। वीस मिनटं झाली आहेत, मी आता झाकण काढते। गॅस फ्लेम मी ऑफ केलाय। आपण टूथपिक टाकून पाहूया। टूथपिक क्लीन आहे, बिलकुल काही चिकटलं नाही आहे त्याला। अजून एकदा मी दाखवते टाकून, म्हणजे आपली वडी शिजलेली आहे। आता आपण ती पूर्ण थंड करून मग फ्राय करून घ्यायची। ह्या पद्धतीने रोल कापून घेतलेत मी, थोडे थिकच ठेवलेत कारण कोबी आहे ही, त्यामुळे एकदम पातळ असे काप नाही कापतायत। आता आपण ते शॅलो फ्राय करून घेऊया। फ्रायपॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल तापवून घेतलंय, त्यामध्ये थोडेसे आपण पांढरे तीळ टाकूया। वडीला खूप छान दिसतात ते, आणि त्यावरती आता हे कोबीचे रोल आपण सोडून घेऊया। शक्यतो ही वडी शॅलो फ्रायच करा, कारण कोबीचं पान थोडं कडक असतं त्यामुळे त्याला बॉन्डिंग थोडी कमी असते। तर डीप फ्राय कराल तर कदाचित पानं सुटू शकतात, त्यामुळे मंद गॅसवर असं शॅलो फ्राय केली की छान क्रिस्पी होते ही वडी, खूप सुंदर लागते चवीला। एक साईड थोडी फ्राय झाली की आपण त्याची बाजू पलटून घेऊया। दोन्ही साईडनी छान गोल्डन असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सुंदर कलर आला आहे, दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवही खूप छान येते। थोडी डिफरंट अशी ही कोबीची रोल वडी, नक्की ट्राय करून पहा। एक स्नॅक्स आयटम किंवा साईड डिश म्हणून, किंवा मुलांना टिफिनमध्ये थोडंसं संध्याकाळच्या टायमाला भूक लागली की नाश्ता म्हणून, खूप सुंदर पदार्थ आहे, हेल्दीसुद्धा आहे, इनोव्हेटिव्ह आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।